प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधवर, संस्थापकाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर, ससेवाडी, पुणे. चितळे उद्योग समूह आणि रिसायकल प्लॅटफॉर्म यांनी प्लॅस्टिक पुनर्निर्मितीसाठी कार्यान्वित केलेल्या रिलूप योजनेची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील ग्राहकांकडून दुधाच्या पिशव्या आणि अन्य प्लॅस्टिक गोळा करण्याची यंत्रणा उभी केली जाणार आहे. तसेच ग्राहकांनी 1 किलो पिशव्या दिल्यानंतर त्यांच्या मोबाईल वॉलेटमध्ये 20 पॉईंट्स जमा होणार असून त्याद्वारे ई कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे. 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे प्लॅस्टिक वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे प्लॅस्टिक ग्राहकांकडून एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. हडपसर परिसरात प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी 230 कलेक्शन सेंटर असतील अशी माहिती चितळे समूहातर्फे अनंत, अतुल, पुष्कर व केदार चितळे आणि रिसायकल कंपनीचे संचालक अभिषेक देशपांडे आणि चेतन बारेगर यांनी दिली. UZED या मोबाईल ॲपद्वारे प्लॅस्टिक कलेक्शनची यंत्रणा उभारण्यात आली आहे. हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांच्या घरातील दुधाच्या धुऊन कोरड्या केलेल्या पिशव्या आणि इतर खाद्यपदार्थाचे धुतलेले प्लॅस्टिक ग्राहकाने त्यांच्या घराजवळील कलेक्शन सेंटरवर जमा करावे. त्या सेंटरची माहिती ॲपमध्ये आहे. ग्राहकाने जमा केलेल्या प्लॅस्टिकच्या मोबदल्यात ग्राहकास पॉईंट्स मिळतील. ते पॉईंट्स ग्राहक रिडीम करून त्या बदल्यात खरेदी करू शकतात असे देशपांडे यांनी सांगितले.